अशी फोन आला राहुल, तेव्हा मला कळलं की राहुल आहे. आज आपल्याला जायचंय वाजवायला अंधेरीला. साई पालखी आहे. बघा नंदू बिझी होता, मी तुम्हाला दाखवलं मगाशी. नमस्कार मित्रांनो, आम्ही तिघ पण भाव, तीन भाव आम्ही ड्रम वाजवणार, ड्रमवरच मचवणार. जादू आहे काय? जादू आहे, जादू आत्मा माझ्यात. ओके ओके, बघा अमन आणि आम्ही कॉफी पितोय. आपला भाऊ जे 50K होणार आहेत, 5-5 मध्ये चाबूक वाला डायरेक्ट इथे सबस्क्राईब चा बटन आहे ते फोडून टाका. शुभंकर एंटरटेनमेंट त्या ग्रुपचा आपला तुम्हाला माहिती असेल, नंदूचा ग्रुप आहे. फॅमिली, तर मी राहुल दिलीप कवडकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग असा असणार आहे आपला, तुम्हाला समजलं असेल टायटल आणि थंबनेल बघून. तर आज आपल्याला जायचंय वाजवायला अंधेरीला. साई पालखी आहे. आज खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी साई पालखीचा कॉल वाजवतो, आणि तो पण कॉल कोणचा? आपल्या नंदूचा आहे. शुभंकर एंटरटेनमेंट्स त्या ग्रुपचा आहे आपला, तुम्हाला माहिती असेल नंदूचा ग्रुप आहे. तर तिकडे जायचं आज. तर आता निघालोच आहे. आज नंदूने सांगितलं ब्लॅक घालून या, तर ब्लॅक घातलेलं आहे आणि मी इकडनं निघतोय. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला जास्त काही भेटणार नाही, कारण की ना सीन असा आहे की मला ना थापडोल आणि ड्रम घेऊन जायचं आहे. तर इकडे जरा दिव्याला आपला मित्र आहे, त्याच्याकडनं थापडोल आणि ड्रम घ्यायचं आहे, आणि तिकडनं ते दोन्ही पण घेऊन मला जायचं आहे दादरला. मग तिकडे आपल्याला रोहित भेटेल. मग रोहित भेटला दादरला की मग तिकडनं डायरेक्ट अंधेरीला जायचं आहे. तर आता म्हणून आत्ता मी भेटतो तुम्हाला, आणि ह्याच्यानंतर थापडोल आणि ड्रम घेऊया, त्याच्यानंतर डायरेक्ट पुढेच भेटूया. कारण की ते दोन्ही पण मला न्यायचं, आणि पाठीला बॅग पण आहे बघा, एवढं सगळं मला एकत्र जमणार नाही. आता निघायचं आहे, मला निघायचं म्हणजे निघालोच आहे. जरा मित्र भेटला, त्याच्याशी 2 मिनिटं बोलतो. हा बघा विशाल, त्याच्याशी 2 मिनिटं बोलतो आणि निघतो डायरेक्ट. तुम्हाला बोललेलं दिव्याला आपल्याला सामान घ्यायचं आहे. बघा थापडोल घेतलं आहे आणि ड्रम आणलं आपल्या भावाने. दादू पीडी ग्रुप तुम्ही बघितला सर आपल्या ब्लॉगमध्ये, आपण गणपती आगमन वाजवलं होतं एकत्र. आता घेऊन आले आपल्यासाठी ड्रम आणि थापडोल. तर आता घेऊन निघतो, ट्रेन आलेली आहे. बघा आता मी तुम्हाला डायरेक्ट नंतरच भेटतो. आता मी दादरला पोहोचलो आहे, दादरला थांबलेलो मी रोहितची वाट बघा. तर रोहित आत्ता जस्ट आलेला आहे. आता आपल्याला तर हेल्प होईल जरा. रोहितने थापडोल घेतला आहे, मी ड्रम घेतला आहे. मी तुम्हाला मगातपासून काय भेटलोच नाही, दिव्याला निघलो त्याच्यानंतर. तर आता दादरला आहे, चला आता निघतो. आता आपण आता वेस्टर्न लाईनला आलो आहे, आता अंधेरीला चाललो आहे तुम्हाला माहिती आहे. तर आपण डायरेक्ट आता अंधेरीला जाऊ आणि तेव्हाच भेटूया. चला आलो आपण अंधेरीला, पोहोचलेलो आहे मी आणि रोहित. तुम्ही वगैरे बघितला असेल तेव्हा बिचार आहे ते पाठून थापडोल घेऊन. यस, माझ्याकडे पण आहे बघा, एक बॅग आहे इथे आणि इथे ड्रम आहे, मगाशी सांगितलं तुम्हाला मी. तर अंधेरीला पोचलो आहे, आता ऑटो करायची आहे इकडनं आपल्याला. तर आता चला जाऊया, ऑटो करूया आणि पुढे जाऊया. पूनमनगरला जायचं आपल्याला, पूनमनगर. जाम दम लागला, थांबा ऑटो पकडूया, मग भेटतो तुम्हाला. आपल्याला फायनल रिक्षा भेटली आहे, कारण आपण 4-5 जणांना विचारलं रिक्षावाल्यांना, तर ते नाहीच बोलत होते. पण आता फायनली रिक्षा भेटलेली आहे. आता डायरेक्ट आपण आता लोकेशनवर पोहोचणार आहे, कारण की आपल्याला लोकेशन पाठवलेलं आहे आपल्या भावाने नंदूने. तर आपण लोकेशनवरच चाललो आहे आता. व्हॉट्सअपला जे लोकेशन पाठवलं आहे, तर काय टेन्शन नाही. आता डायरेक्ट परफेक्ट लोकेशनला आपण पोहोचू. आता काय आपल्याला त्रास होणार नाही लोकेशनवर पोहोचायला. आता डायरेक्ट तिकडेच पोहोचतो आहे. रोहित पण एकदम बिझी आहे जरा. भेळ खातोय, भेळ या, भेळ खायला या, भेळ खायला या. आता टाइमपास जरा काहीतरी. तर आता पोहोचू आपण डायरेक्ट आता लोकेशनवर. फायनली आपण आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे एकदम, आणि इकडे पण तयारी चालू आहे. नंदू पण आहे थोडा बिझी तिथे, आपण भेटूच त्याला थोड्या वेळात. आणि हां, अमन पण येणार आहे. अमन आता पोहोचला आहे, म्हणजे 8 ते 10 मिनिटं लागतील असं बोललं आहे. कॉल केला होता त्याला, तर तो बोलला 8 ते 10 मिनिटं लागतील, म्हणजे तो पण येईलच. अमन पण लवकरच येईल. आज जरा मजा येणार आहे, आपला पण पहिलाच शो आहे इथे नंदू भावाच्या ग्रुपमधला. तर बघूया कसं होतं आहे, काय होतं आहे. रनिंगच आहे, रोटो वगैरे काय लावायचं नाही आपल्याला. आता समजेलच, मला पण एवढं डिटेल काय माहीत नाही, पण रनिंग आहे, रोटो वगैरे नाही लावणार आहे. आणि गाडी आहे, गाडीला भोंगे लावलेले आहेत 4, दाखवतो तुम्हाला. आणि LED वगैरे लावले आहेत, थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा गाडी आहे, गाडीला भोंगे लावले आहेत, वर LED आहेत, आणि बाकी सामान वगैरे खाली आहे. पोरं पण आलेली आहेत, नंदू पण आहे तिथेच पुढे, जरा काम करतोय. दिसत असेल बघा तो बघा नंदू बिझी आहे भाई फुल. चला आता अमन पण येईल, भेटू आपण थोडा. बघा नंदू बिझी होता, मी तुम्हाला दाखवलं मगाशी. नमस्कार मित्रांनो,
आलोय बघा, जस्ट अमन पण आलेलाच आहे. अमन जस्ट आला, आता मजा करू. वन साइड सेटअप रेडी आहे आपला. सेटअप दाखवला असेल. हां सेटअप रेडी आहे. तर आता जिथून पालखी निघणार आहे मंदिराच्या इकडे, तर तिकडे जाऊ आणि तिकडून चालू करू. आज चालू आपल्याला तिकडे पुढे करायचं आहे, इकडे नाही करायचंय. इकडे अमन आलाय, गाडी लावतो, गाडी लावतोय. हे अरे हे वा हॅरी आणि हा हॅरी आणि अमन आहे. भेटू आपण सगळ्यांना. चला ताई बघा, अमन आलेला आहे, अमन आलाय, हॅरी आलाय, सगळे ब्लॅक ब्लॅक काळे कावळे झाले. काळे कावळे काळा कावळा आत्ताच आलाय अमन पण जस्ट. तुम्ही बघितलं असेल तर नंदूता भाई एकदम कामात बिझीच आहे. हा भेटतो ना तेव्हा आश्चर्य असतो माझ्याकडे. आणि मेन गोष्ट मला माहिती नव्हतं राहुल पण आहे. म्हणजे मगाशी फोन आला राहुलचा, तेव्हा मला कळलं की राहुल आहे. नंदू काय बोललाच नाही, नंदूने काय सांगितलं ना राहुल वगैरे ना, तर पहिले अगोदर कॉन्टॅक्ट केला असा. तर इथं जोगेश्वरीमध्ये आल्यानंतर त्याचा फोन आला की भाऊ मी पण आलोय, ये लवकर. तर मग भेटलो आल्यावर. ऍक्च्युली कसं माझं कॅन्सल झालं होतं, कारण की माझा पण कॉल होता, पण माझा तो कॉल कॅन्सल झाला. मग आलो मी इथे. नंदू येऊन गेला सी जरा आज आपला रोटो वगैरे नाही ना. रोटो नाही आज, आम्ही तिघ पण भाव तीन भाव आम्ही ड्रम वाजवणार, ड्रमवरच मचवणार. बाकी आपली टीम आहेच. आज हंगाम आहे, आज तुफान आहे, तुफान वादळ येणार आज. चला आता इकडची तयारी झाली आहे, आता आपण शोच्या लोकेशनवर जाऊया, थोडा तिथेच भेटूया. कारण आता जातो आम्ही जरा काहीतरी खाऊन येतो. बघा आम्ही आलो आता नाश्ता करायला. पॅटीस खातोय, पॅटीस. ही टी शर्ट ओळखीची वाटते का? हा जादू जादू आहे काय? जादू आहे, जादू आत्मा माझ्यात. हा बरोबर. तर आता आम्ही नाश्ता करतोय, पॅटीस खातोय. आता नाश्ता करून डायरेक्ट आम्ही लोकेशनवर चाललोय. आपला तिकडनं शो चालू करायचा तिकडे, तर आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटूया. करून झालंय, आपला रवी दादा पण आलेला आहे आता जस्ट. ओके ओके तिसरा पण आहे काय? तीन ब्लॉग. अरे अमन आणि मी ब्लॉग मध्ये ब्लॉग बनवतो. हा डायरेक्ट ब्लॉग 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 खेळ ब्लॉग 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 एक मिनटं मला मोबाईल खिशामध्ये दोघांनी कॅमेरा इथे लावा थोडा इथे फक्त मागे बघा रे ते राहुल तू मागे बघा रे असे त्याच्यावरती वन टू थ्री चार. अरे प्रतीक सोनवणे यांचं पण आगमन झालंय. मगाशी खात होतो म्हणून आता इथे रवी दादा पण आलेला आहे. वा वा प्रतीक चला आता झालं, आता सगळे भेटलो, आता जातो आम्ही लोकेशन वर. होम टाउन मध्ये आलो आम्ही. चालेल चालेल, जाऊ आपण लोकेशन वर मग भेटूया. नकली नकली काय हा चहा पित. हो राहू द्या बघा, अमन आणि आम्ही कॉफी पितोय. अरे चहा संपला आमचा. हे चहावाले दादा पण चहाच पितोय. हॅरीची झाली पण चहा पिऊन. एक नंबर आहे कॉफी चहा दोनों बी. चला आम्ही पिऊन घेतो आता कॉफी. Thank you.
पॅकअप झाला नाही, आम्ही घाई घाईत निघालो, अमन पण घाईत निघालो, अमनला पण जायचं ना अमन आपला, हा शो चालू आपला पण, तो सुद्धा साईबाबांच्या पालखीचाच आहे आणि अजून आहेत तिकडे वाजवत आहे, मला फोन आलेला तर मी निघतो फास्ट फास्ट, अमन पण निघतो आणि आम्हाला पण निघायचं, आम्हाला पण लांब जायचंय डोंबिवलीला, तर पॅकअप वगैरे झाले आणि फुल मस्त मजा आली वाजवायला, एकदम मस्त 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 मजा आली. आता जास्त काही बोलत नाहीये, हे बघा रोहित पण इथे, अरे सगळं झालं आता इकडनं आम्ही निघतो, अमन पण चाललंय, आम्ही 2 मिनिटं बोलतो नंतर भेटतो तुम्हाला. तोपर्यंत भाई लाईक सबस्क्राईब काय आहे ते करून घ्या फटाफट फास्ट फास्ट, आपलं भाऊ जे 50K होणार आहेत फास्ट फास्ट मध्ये, चाबूक वाला डायरेक्ट इथे सबस्क्राईबचं बटन आहे ते फोडून टाका डायरेक्ट लवकर लवकर. चला तर भावांना तुम्ही बघितलं असेल आपण अंधेरीवरनं निघत होतो, तर तिकडनं अमन वगैरे गेले सगळे, सगळ्यांना टाटा बाय बाय वगैरे करण्यात जरा आपला अर्धा तास गेला, नंतर सगळे गेले घरी, नंतर मी पण तिकडनं निघालो, मी आणि रोहित अंधेरीवरनं दादर, दादरवरनं डोंबिवली असं आलो. आता पोचलोय, तुम्हाला समजलं असेल आपण आपल्या घराच्या इथे एरियामध्ये पोचलोय, तिथे आपल्याला इथे भेटला रात्री, इथे आहे भावेश आहे, आता आलो इथे बघा आपला थापडोल, थापडोल आणि ड्रम आणि आपली बॅग हे सगळे एकटा घेऊन आलो. रोहित काय पुढे गेला विठ्ठलवाडीला, मग आता इथे पोचलोय, किती वाजले आता, 1:15 झालाय, उलटं दिसत असेल बघा, 1:15 झालाय. चला आता आता जातो घरी, तर आजचा ब्लॉग एकदम मस्त झालाय, मला तर आवडला, तुम्हाला पण आवडला असेल नक्कीच, तर कमेंटमध्ये कळवा कसा वाटला ब्लॉग, आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर मनापासून धन्यवाद, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा आणि ब्लॉग शेअर करा, आणि जसा सपोर्ट आहे तसा ठेवा, असे आपले भारी भारी ब्लॉग येतच राहणार आहे आणि आपण लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये भेटणारच आहे. तर चला मी जातो घरी, आता जाम झोप पण आली आणि थकलो पण खूप आहे, कारण की ट्रॅव्हलिंग पण खूप केली आणि सामान वगैरे पण आपण घेऊन गेलेलो तुम्ही बघितलं असेल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि लवकरच आपल्या एकदम मस्त नवीनवाल्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर टाटा बाय बाय, भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.